नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आयकडे मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा हातनुरे आज आपण <coughs> बघा कंबाईन सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस हाजो हा जो पेपर आहे म्हणजे सव्वीस तारखेला फक्त दोन दिवसावर आहे आणि या पेपरचं नियोजन कसं करायचं सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे जवळपास सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे आपण या पेपरमध्ये चांगले मार्क मिळवून घेऊ हे आपलं या ठिकाणी बघायचं आहे मग त्यासाठी येणाऱ्या काय अडचणी असतात टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न बराच जायचा असतो चुका कशा टाळाव्यात इलिमिनेशन मेथड काय असते प्रश्न येते सर मला पेपरमध्ये गेलं की काही सुधरत नाही सर मला पेपरमध्ये गेलं चांगला अभ्यास आल्यासारखं वाटतो पण पेपरमध्ये गेल्यानंतर मार्क येत नाहीत असं विद्यार्थ्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असते म्हणजे पेपर हातात पेपर, पेपर मिळाल्यापासून आणि तो तास संपजेपर्यंत नेमकं काय केलं पाहिजे यावर मी जास्तीत जास्त बोलणार आहे मॅक्झिमम स्टुडंटनी हे बघितल्याशिवाय जाऊ नका प्लीज का तर हे आवर्जून सांगू इच्छितो की हा लेक्चर तुमचा जेवढा दिवस एवढ्या दिवस जे अभ्यास केलेला आहे त्याचा टर्निंग पॉईंट निश्चिंत ठरेल याची शाश्वती मी तुम्हाला या ठिकाणी देतो तर मग काय केलं पाहिजे जेणेकरून बघा प्रत्येक विद्यार्थ्याचे जर प्रॉपरली मी सांगितलं हा नियोजन जर पाळलात एकशे एक टक्का बघा आता सोडून बघा आणि मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याला त्याच क्वेश्चनला राऊंड अप करा आणि तेवढी क्वेश्चन नंतर घेऊन या किती प्रश्न बरोबर येतात बघा तुम्ही प्लस मध्ये किती राहता बघून या यांनी तुम्हाला मी आवर्जून आज सांगितो आणि त्याच्यामुळं तुमचे चार ते पाच मार्कामध्ये फरक पडणार म्हणजे पडणार म्हणजे एक्स्ट्रा वाढतील म्हणजे वाढतील हे शंभर टक्के खरं आहे मग त्यासाठी करावं काय लागणार आहे प्रेशर कसं हॅन्डल करायचं चुका कशा टाळायच्या इलिमिनेशन मेथड कशी वापरायची टाइम मॅनेजमेंट कसं करायचं या प्रत्येक गोष्टीवर मी या ठिकाणी चर्चा करणार आहे ये तुमी, तुमी का मी प्रथम प्राधान्यानं सांगतो त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही तुम्ही सर्वांनी मागच्या वर्षी फक्त आपले सातशे सबस्क्रायबर होते म्हणजे सातशे मध्ये त्यांनी पहिलंच ओपन करून ठेवलं होतं पण ते एक काय मी काय कधी व्हिडिओ वगैरे असं काही टाकला नव्हतं पण सातशे सबस्क्रायबर होते असं काहीतरी टाकून वगैरे त्यांनी असं म्हणजे माझा त्याच्यामध्ये कुठलाही इन्क्लूड नव्हतं सातशे सबस्क्रायबर होते पण मी जेव्हा आलो आणि तेव्हापासून तुम्ही जो प्रतिसाद दिलाय लोकसेवा अकॅडमीला पब्लिकेशनला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि तो आज एक वर्षानंतर एक लाख विद्यार्थी आज झालेले आहेत त्याबद्दल हे सगळं श्रेय जे आहे महाराष्ट्रामधल्या तमाम विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो मी शंभर टक्के त्यांचंच हे यश आहे आणि आप्पा हातनुरेला अप्पा हातनुरे, हातनुरे म्हणून जी ओळख मिळालेली आहे ही तुमच्यामुळेच मिळालेली आहे हे निश्चिंत खरं आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपले एक लाख सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो ओके जे तुमचे कोणी मित्र असतील त्यांना निश्चिंत पाठवाल पण सव्वीस फेब्रुवारी नंतर ओके आता जास्त कुठाने करत बसू नका आता फक्त अभ्यासाच्या नियोजनावर भर द्या ओके तर ही आपली कंबाईन असतील एकवीस हजार असेल एकवीस हजार तुम्हाला थोडक्यात मी सांगतो एकवीस हजार हे जे पुस्तक आहे आपलं तर एकवीस हजार हे पुस्तक आपलं न्यू एडिशन येणार आहे आणि विशेषतः या पुस्तकामध्ये तुमच्या माहितीच तो सांगतो एकवीस हजारमध्ये बऱ्याच चेंजेस असतील मी आता तुम्हाला ठळक गोष्टी बऱ्याच गोष्टी सांगू शकत नाही तो पण एक वेगळा गुपित मार्ग आहे पण एकवीस हजार नव्याच्या स्वरूपामध्ये येणार आहे आणि सव्वीस फेब्रुवारीच्या पेपरसह येईल हे निश्चिंत खरं आहे ओके आणि त्यानंतर मराठी इंग्लिशचं पुस्तक आहे मराठी इंग्लिश सेड बी आणि इंग्लिशचं पण सेड बी तुमच्यासाठी उपलब्ध होईल तुमच्या सर्व पोरांसाठी ओके तर आताची परीक्षा समोर गेली आहे त्यांनाही उपलब्ध होईल हे गट कसाठी हा पेपर ॲड होऊन येईल आणि आता आहे उपलब्ध आणि हे इयरबुक आहे त्यानंतर सॅटचं पुस्तक आहे आणि समाजसुधारकचं पुस्तक आहे ओके आणि आपल्या नोट्स पण आहेत ते कंबाईन गट करसाठी उपयोगाला येतील आता नाही त्याच्यामुळे जा मी जास्त आता बोलणार नाही आता का काही राहिलंच नाही परीक्षा दोन दिवसावर आलेली आहे त्यामुळं याचा कितपत फायदा झाला हे निश्चिंत तुम्ही मला मॅसेजद्वारे कळवू शकता हे निश्चिंत आहे पण परीक्षा झाल्यानंतर आता कुठलाही मेसेज करू नका वेळच घालू नका म्हणतो ना कुठल्या गो गोष्टीवर मग परीक्षा झाल्यानंतर कळवा की सर खरंच तुमचा या नोट्समुळे मला या नोट्समध्ये एवढा फायदा झाला खरंच याच्यामधले आले काहीतरी ओके त्या, त्यानुसार आपला बदल करायला कळतील ना बरोबर त्यानुसार दॅट्स इट हे सगळ्याच विषयाचे आहेत बायोलॉजी आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री थोडंसं माझ्याकडून काम राहिल्यामुळं मी ते थांबवलं मित्रांनो निश्चिंत जे आहे ते खरं सांगतो पण याच्यामधून जवळजवळ नऊ ते दहा प्रश्न यातूनच येतात म्हणून विद्यार्थ्यांचा मॅक्झिमम वेळ इथे यावा म्हणून हे थांबवलं म्हणजे ठेवलं हे केलेलं आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि महाराष्ट्र भूगोल आणि त्यानंतर राज्यघटना ओके हे एवढी सगळी आणलेली आहेत आणि तुमच्या माहितीच तो मित्रांनो लक्षात घ्या भारताचा इतिहास भारताचा भूगोल आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केलो पण ते अर्धवट झालेलं आहे पण ते निश्चिंत काय समोरच्या एक्झामसाठी उपलब्ध होतील पण ते तुम्हाला आणू शकेल नाही त्याबद्दल मी मनापासून <coughs> माफी मागतो ओके तर बघा आता काय टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आता पेपरच्या बाबतीत बोलतो सव्वीस फेब्रुवारी आता वेळ नको घालव तुमचा तर सव्वीस फेब्रुवारीचा पेपर जो आहे सव्वीस फेब्रुवारीच्या पेपरबद्दल मला बोलायचं आपल्या पेपरमध्ये गेल्यानंतर मॅनेजमेंट कसं टाईम मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे आता एवढे दिवस झाले सर्व पेपर सोडवले असते आणि डोक्यावर प्रेशर मी पहिलं सगळ्या गोष्टीवर थोडंफार चर्चा करतो आणि प्रत्येक पॉईंट तुमचा जो आहे तुम्ही एक्सप्लेन करायला हातात घेतो पण बघा सुरुवात कशी केली पाहिजे पेपरमध्ये आल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे याकडे खूप बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आणि ते खूप महत्वाचं आहे मग कसं हातात पेपर आल्या आल्या तुमचा जो काही नंबर आहे पी एन झिरो झिरो काय पुण्यामध्ये येत असाल तर तो टाकून घ्या तुमचा विषय संकेतक टाकून घ्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रायमरी जेवढ्या गोष्टी आहेत तेवढे करा म्हणजे तुमचा तो पाच मिनटं अगोदर दिलेला असतो सगळी उत्तरपत्रिका असेल सगळं असेल आणि तीन चार मिनटं अगोदर तुमचे म्हणजे दहा मिनटं अगोदर दिला तुम्हाला उत्तरपत्रिका आणि पाच मिनटं अगोदर पेपर दिला असतो तुमच्यावर की त्याच्या तो क्रमांक तुम्हाला टाकता यावा म्हणून प्रश्नपत्रिका त्याच्या अगोदर फोडण्याला हातात घेऊ नका कुणी बघितलं ओके तर फुकट इरिटेड होतं एवढ्या दिवसाचा अभ्यास केला आपला कुणी जर आपला टॉर्चर केलं चला तुमचा पेपरच काढून घेतो हेच करतो त्यामुळं जनरली फोडण्याचा प्रयत्न करू नका अगोदर आणि टाईम वाजय वाजला त्याच्या अगोदर डोक्यात हे ठेवलं पाहिजे मला कशापासून सुरुवात करायची माझी कशी सुरुवात असली पाहिजे त्याच वेळेस टाइम मॅनेजमेंट होईल तर अन्यथा होणार नाही मग टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय आतापर्यंत आपण पेपर सराव पेपर सोडवतोय मग नेमके कसे सोडवलेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे सराव पेपर सोडून काय तोटे झाले ते पहिले सांगतो सर मी ह्या ह्या याचा सर्व पेपर सोडलो बरं का मला सर एवढी कमी मार्क आले सर मी एवढ्या दिवसापासून अभ्यास करतोय मला फक्त पस्तीसच मार्क आले सर मी हे पेपर सोडला सर बेचाळीसच मार्क आले मी काय सांगतोय कुठलाही लोकसेवा अकॅडमीचा पेपर असो किंवा कुठलाही पेपर असो हो। कुठलाही सर्व पेपर ते आयोग आहे करे नाही आयोग आहे का नाही कुठलाही पेपर असो तो टाइम मॅनेजमेंटसाठी असतो कुठलाही व्यक्ती बनवताना खूप छान बनवतो कुठलाही प्रत्येकच पण त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट करून घेऊ नका डोक्यावर मला हे सांगायचंय सा मार्क कमी आले मार्क नका ठरू पेपर कव्हर झाला एवढंच बघा अन्यथा बाकी बघू नका मार्क सर खूप कमी आले आणि परीक्षेसमोर पेपर सोडवते आणि असा प्रेशर घेते जणू काही आता आयोगातच पेपर देऊन आलाय एवढं कशाला बघतो बाबा अरे असं नको करू कारण येणारा सव्वीस तारखेचा पेपर अत्यंत महत्वाचा आहे आणि पेपर महत्वाचा आहे आणि डोक्यावर असंही प्रेशर आण नको जागा खूप आहेत जागा खूप आहेत आता एस टी आयच्या जागा तोंडासमोर वाढलेल्या आहेत माझा रिझल्ट आलाच पाहिजे मला घरच्यांनी एवढाच वेळ दिलाय माझा शेवटचा टाइम आहे अशे इतके नाटकं डोक्यामध्ये रंगून ठेवते ना अगदी मग याच्यामुळं काय होत नाही स्वतःवर प्रेशर क्रिएट होते पेपरमध्ये प्रेशर क्रिएट होते हेच म्हणजे प्रेशर आहे बापू फोन करते वडिलांना काय माहीत बिचारांना बापू रमेश या वर्षी रिझल्ट आलाच पाहिजे बापू हा हा आला पाहिजे बरोबर आहे कोणालाही सांगू नका आणतोच म्हणून मी जे आहे ते स्पष्ट बोलतो आपण आपले एवढे दिवस जे आहेत ते हंड्रेड पर्सेंट दिलेले आहेत आता समोर एक तासाची आपलं काय परीक्षा आहे आणि त्या एक तासामध्ये आपला पूर्णता लढायचा आहे आणि त्या एक तासात लढण्यासाठी आपण पूर्ण गोष्टी आपल्या तयार केल्या पाहिजे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं काय असतं सर माझं हे वाचन झालं राहिलेलं आहे सर माझं ते राहिलेलं आहे माझी हिस्ट्रीच राहिली सर माझी जॉग्रफीत राहिली सर माझी पॉलिटिक्स राहिली सर माझं इकॉनॉमिक्सच राहिलं सर माझं करंटच राहिले सर मी मॅथ रिजनिंगच केलं नाही सर असे करू नका प्रत्येकाचंच काही का ना काही राहत असते आणि काही काही सगळंच वाचलं असते कधी ना कधी रिव्हिजन केलेलं असते कधी ना कधी वाचलेलं असते फक्त करंट तेवढं राहिलं नाही पाहिजे उद्याचा एक दिवस आहे ज्यांचा खरंच करंट राहिला असेल म्हणजे पूर्ण राहिलेलं नाही की जे की बाबा काही पॉईंट राहिलेले आहेत वाचायचे तर वाचून घ्या करंटला नवीन वाचलं फरक पडत नाही बाकी विषयाला फरक पडतो कळलं म्हणून सर हे राहून गेलं प्रेशर स्वतःवर क्रिएट करू नका रे हे राहिलं हे सोडून माझा रिझल्ट येईल का सायन्सच वाचन झालं नाही माझं ते राहून येईल का एवढा दिवस वाचलं नाही का आपण फक्त आपलं वाचून झालं नाही रिव्हिजन झालं नाही हे म्हणा एखादा वेश राहून बी गेला तरी त्याच्यामुळं प्रेशर क्रिएट करून घेऊ नका हे म्हणायचं आहे आणि सगळे विषय सगळे वाचलेले असते जॉग्रफी सॉरी बायो बाय पण पूर्ण वाचलेले असते आणि आन पेशी आणि ऊती समजा कुठले सेल आणि टिश्यू टॉपिक वाचलेले नसते सर यार ते दोन टॉपिक वाचलं नाही बरं का त्या दोन टॉपिकवर प्रश्न आला तर आणि तेच डोक्यात फिरती आता परीक्षेमध्ये तेच फिरती तसं नका करू याच्यामुळे काय होतंय एखाद्या गोष्टीचं परीक्षेमध्ये त्या एक तासामध्ये कुठल्याही प्रकारचं डोक्यावर प्रेशर आलं नाही पाहिजे कळलं आता टाइम मॅनेजमेंट कसं होईल ते तुम्हाला मी बोलतो टाइम मॅनेजमेंट आता प्रत्येक गोष्ट एक एक मी एक्सप्लेन करतो त्यासोबत क्वेश्चन पण घेणार आहे मी क्वेश्चन पण हे बघाय इकडे बघा मित्रांनो सोबत सोबत मी प्रत्येक वेळेस क्वेश्चन पण दिलेले आहेत तुमच्या माहितीच तो कसे कसे क्वेश्चन आहेत म्हणजे बघा या आपल्या चार सप्टेंबर दोन हजार एकवीस चे पेपर इलिमिनेशन मेथड सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत अत्यंत महत्वाचं आहे लेक्चर अत्यंत महत्वाचं बघा सुरुवात काय की या लेक्चरच्या माध्यमातून माध्यमातन मला काय साध्य करायचं आहे आता टाइम मॅनेजमेंट नेमकं काय कसं केलं पाहिजे वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे आता बघा एक तास आहे पहिलं बघा रे बाबा काय एक तास म्हणजे साठ मिनिट साठ मिनिट शंभर प्रश्न एक मला प्रश्नाचं उत्तर द्या शंभर प्रश्न किती जण सोडवतात खरं आहे घेणारे शंभर शंभर जनरली सोडवत नाहीत ओके पण असो छत्तीस सेकंद जवळपास मिळतात अशा प्रत्येकच प्रश्नाला छत्तीस सेकंद लागतात का रे काही दहा सेकंदात पण होतात कळ का मग आता टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे पहिली गोष्ट फर्स्ट स्टेप टाइम मॅनेजमेंटची फर्स्ट स्टेप सांगतो अत्यंत बारकाईने लक्षात घ्या पहिलं काय सांगितलंय हातात पेपर आल्यानं प्रायमरी गोष्टी सगळ्या करून घ्या व्यवस्थित कुठलं रोल नंबर नाही चुकायचा आपला विषय संकेतक नाही चुकायचा अँसर किंवा जे काय सई सई वगैरे राहिले ते करून घ्यायची टाइम आपला जो बेल वाजली okay? की आपलं बाकी काही राहू नये सरांना पहिलेच रिक्वेस्ट करायचं सर आता सह्या करून मी आमच्या ओके इट बघा आता मग तुमच्या हातात पेपर आल्यानंतर प्रश्न किती आहेत रे शंभर प्रश्न मग या शंभर प्रश्नामध्ये मी पहिलं इथं सांगतो बघा हिस्ट्री पंधरा प्रश्न जॉग्रॉफी पंधरा प्रश्न त्यानंतर पॉलिटी काय रे दहा प्रश्न इको पंधरा प्रश्न सायन्स पंधरा प्रश्न त्यानंतर मॅथ अँड रिजनिंग पंधरा प्रश्न किती झाले दोन पाच पंधरा पचा पंचाहत्तर हिस्ट्री ज्योग्रॉफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स आणि करंट एक राहिलेले आहे ओके आणि करंटला किती मार्क आहेत रे पंधरा प्रश्न किती झाले पंधरा सकी नव्वद आणि हे दहा तुमचे शंभर प्रश्न झाले मग आता एवढी विषय आहेत मग आता तुम्हाला हे पहिल्या त्याच्या माझं सांगणं काय बघा पहिले लक्षात घ्या हे पहिल्या स्टेपमध्ये पेपर हातात आल्या आल्या जर समजा मला ए सेट आला मला हिस्ट्रीनं सुरुवात झालं मला बी सेट आला माझ्याकडं जॉग्रफीनं सुरुवात झालं आणि मला सी सेट आला माझ्याकडनं काय सुरू झालं रे इकॉनॉमिक सुरुवात झालं आणि मला डी सेट आलं माझ्याकडं करंट सुरू झालं मित्रांनो <laughs> आपलं इथं चुकतोय याला आता मजुरी लावल्या पहिलं जे करंट सुरू झालं ना तिथूनच सोडवते याला करंट जमत नसलं किंवा हिस्ट्री जमत नसली याचा चा आकडा आहे जरी आपल्या विषयात आपल्या डोक्यामध्ये तो विषय अवघड म्हणून आपण एकदा गुंतवलेला आहे ना तो तोच सुरुवातीला आला नका सोडवू जे सोपं वाटते ना प्रश्न जरी त्यावर अवघड आले तरी ते सोपे वाटायला लागतात हे लक्षात घ्या पहिलं म्हणजे ज्या विषय आवडतो किंवा ज्या विषयावरले प्रश्न सोपे वाटतात दोन गोष्टी सांगतो एकतर त्यावरले प्रश्न सोपे वाटतात किंवा जो विषय तुम्हाला सोपा वाटतो समजा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की ज्योग्रफी सोपा आहे मग जॉग्रफी पासून सुरुवात करा म्हणजे विषयाची सोप्या विषयापासून सुरुवात करायचं प्रश्न शंभर आहेत तुम्हाला कोणी म्हणलंय पहिल्याच प्रश्नापासून सुरुवात करा समजा तो सुरुवात आहे तीस पासून सुरुवात आहे पहिला तीस पासून पंचाळीस पर्यंत जे चौवेचाळीस पर्यंत पंचेचाळीस पर्यंत जे आहेत तिथपर्यंत सोडून घ्या ते पंधरा प्रश्न मग नंतर काय करायचं रे मग लक्षात घ्या बरीच पुरो स्टेप टू बरीच पोरं काय करतात बघा म्हणजे मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी सांगतोय मी बरीच पोरं काय करतात त्यांचा उद्देश काय असतो मग काय करायचो एक प्रश्न झाला गोल एक प्रश्न झाला गोल एक दुसरा प्रश्न झाला दुसरा गोल किती माकडपणा असं नाही करायचं रे याच्यामुळे खूप वेळ जातो एक बघायचं पुन्हा गोल करायचं दुसरा बघायचं पुन्हा गोल करायचं तिसरा बघायचा पुन्हा गोल करायचा करा उद्याचा वेळ आहे म्हणून सांगतोय ज्यांनी असं करत असतील त्यांना सांगतोय वेळ जातो याच्यातून पाच दहा मिनिटं जर वाचवायचे असतील निश्चिंत बघा पुरेच प्रश्न सोडवा शंभर आणि पुन्हा सोडवा असंही म्हणत नाही एक एक सेक्शन एक आपलं माइंडसेट झाले असतं तेवढे पूर्ण सुरून झालं म्हणजे एक सेक्शन सोडून झाला म्हणजे एक विषय सोडून झाला की एक विषय झाला की मग गोल करा कळलं सोप्या विषयापासून सुरुवात करा विषय झाला की गोल करा तो विषय झाला गोल करत तर मग एकदाच पन्नास घेऊन गोल असेल टाइम जाईल पहिले पन्नास करशील पुन्हा पुन्हा सोडून पण फायदा होणार नाही जाईल पेपर हातात काढून घेईल सांगितला बरं का अशा मुळे ना झाला माझा आणि माझ्या नावावर फुकट एवढं कलंक नको लावू बरीच जण समजा फुकट बी पेपर अवघड गेला त्याला त्याच्या कारणामुळं तरी मला दोष देतात तसं नका देऊ काही असतात एखादी नग दिली तरी काही फरक पडणार नाही आणि प्रश्न, ती जी ज्यांना खरंच काही कारणं सांगायचं असतात ती कोणाची कारणं सांगत फिरतात त्यांना काय अर्थ नसतं ओके तर बघा तिसरी स्टेप काय सगळ्यात महत्वाचं आहे हे तिसरी स्टेप म्हणजे टाइम मॅनेजमेंट साठी सांगतोय तिसरी स्टेप अत्यंत महत्वाची आहे काय अरे जिथं प्रश्न जिथं प्रश्नाचं उत्तर येत नाही तिथं थांबू नका जास्त वेळ समजा तुम्हाला माहित आहे की अरे हे प्रश्नाचं उत्तर मला येत नाही काय हा प्रश्नाचं उत्तर मला येत नाही हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही ते करते राष्ट्रीय कृषी विकास योजना ही अकराव्या पंच वार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली समकालीन हो वाचते काय की राह मला वाचण्यासारखं वाटतं बरं का अजून थांबते पुन्हा म्हणते पुन्हा हे पण बघत नाही ते पण पुन्हा अजून वाचते याच्यामुळे काय होते दोन दोन तीन तीन वेळेस वाचते आणि इथंच थांबते एक मिनिट थांबते दीड मिनिट थांबते आणि उत्तर काढायला बघते नाही नाही सगळे पंधरा सोडूनच पुन्हा जाऊ हट्टास करू नका जमत नसल याला गोल करा हा प्रश्न बघू नका हे बघितला बघितला कळते असं फ्लॅश डोळे टाकल्या टाकल्या कळते की हे प्रश्न मला जमणार नाही आपण एवढे दिवस अभ्यास केले या प्रश्नाला राऊंड अप करा आणि समोर निघून जा तरच टाईम मॅनेजमेंट होते आणि हे जमतंय ना बघा हा प्रश्न जमतो ना माहीत आहे चला हे प्रिव्हिय प्रिव्हियस इयरचा रिपीटेड प्रश्न आहे जमतोय मला डिरेक्टली काय रे मोरले चला पटकन करून पळून जा मग किती सेकंद लागले रे दोन सेकंद लागत नाहीत पाच सेकंदात त्याचा राऊंड अप होऊन जाईल म्हणजे बाकीकडे कर यूज करता येईल ना कळालं का टाइम मॅनेजमेंट शंभर टक्के होतो पण आपण टाइम मॅनेजमेंट करत करत नाही जिथं स्पीडनं ना जायला पाहिजे आता माहिती आहे वसाच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी आहे हा एसटीआय दोन हजार सोळाचा प्रश्न आहे रिपीटेड प्रश्न आहे एसटीआयचा आहे रिपीटेड इट इज रिपीटेड आहे आणि हाही प्रश्न रिपीटेड आहे रिपीटेड आहे राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे दोन हजार एकवीस ला एक हे पण बोलतोय मी दोन हजार मध्ये आलेला आहे याच्यावरच प्रश्न आहे तिथं बरोबर दिलाय तर चुकीच दिलेला आहे बघा काढून तुमच्या पेपरच्या अगोदर काही कालावधीसाठी अगोदर झालेला आहे बरोबर नंतर आपला पेपर चार सप्टेंबरचा झालेला आहे मग हे बरोबर यायला पाहिजे इथं वेळ लागलाय पाहिजे मग काय मला हेच सांगायचं आहे की इथं मी बोलताना मी हे तुम्हाला सांगतोय की प्रश्नाचं मॅनेजमेंट म्हणजे काय प्रश्न सोडवताना जमत नसणारा प्रश्नाला थांबवू नका बघा प्रश्न जे जमत नाही तिथं न ना थांबणे त्याला गोल करून पळणे मग याच्यामुळे काय होईल असं या तीन स्टेपने गेलात मग काय होईल वेळेचा प्रश्नच येणार नाही म्हणजे पंच्याऐंशी प्रश्न तुमचे हे जे पंच्याऐंशी प्रश्न आहेत मॅथ आणि रिझनिंगला सोडून म्हणतोय मी मॅथ आणि रिझनिंगला सोडून पंच्याऐंशी प्रश्न तुमचे सोडून होतील तुमचे जरी समजा काय चाळीस ते पंचाळीस मिनिटात जरी सोडून झाले किंवा तुमचे अठ्ठेचाळीस मिनिटात झाले ज्यांचं मॅथ रिझनिंग खूप खराब आहे त्यांना पन्नास मिनिटं जरी घेतले तरी चालेल मग उरलेली समजा काय दहा दहा मिनिटं उरलेली आहेत ज्यांना खरंच जमत नाही खरंच आणि इथली काय रे इथले पंधराच्या पंधरा प्रश्न पहिले बघून घ्या काय म्हणतात पहिलं बघून घ्या म्हणजे याच्यातले काय करते समजा शहाऐंशी वा प्रश्न आहे शहाऐंशी सत्याऐंशी पहिलंच शहाऐंशी सोडवायला घेते तसं नको करू शहाऐंशी पासून ते शंभर प्रश्नापर्यंत पहिले प्रश्न बघ याच्यातले कोणते सोपे वाटतात ते टिक करून घे ज्याला जास्त वेळ नाही लागणार जास्तीत जास्त किती जास्तीत जास्त तीस सेकंद लागतील तीस सेकंदात पंधरा प्रश्न बघून होतील कोणते सोपे वाटतात आपल्याला सोडवता येते ते बघा आपल्या आपल्याला टॉपिक माहीत असते आपले कुठं काय रे उणे दुने काय आहेत पटापट कळते मग ते बघायचं चला शहाऐंशी सोपा आहे सोडून घ्या पुन्हा अठ्ठ्याऐंशी सोपा आहे ते सोडू एकोणवस सोडू हे गोल करायचं आणि तेवढेच प्रश्न सोडवायला हातात घ्यायचं प्रेशर येणार नाही मग ना या दहा मिनिटात बऱ्याचपर्यंत काय होतं पहिले स्पष्ट बोलतो बऱ्याच जणांचं दहा मिनिटात काय होते आयला हे सोडू का ते सोडू दहाच मिनटं आहे काय होते की नाही की काय होते की नाही की काय होते की नाही की आणि एकही प्रश्न सोडिना आणि टाइम निघून जाते हातात देऊन टाकतात पण पूर ये धरून मारते नाही तर बी धरून मारते प्लीज असं करू नको रे हात जोडून विनंती करतो का करू नको असं याच्यानं काय फायदा होत नाही आपल्याच पायावर आपण मट पटकून धोंडा घालून घेतो मला अर्थ आहे का काही नाही म्हणूनच सांगतो इथला मिळालेला वेळ समजा अठ्ठेचाळीस म्हणजे बारा मिनटं मिळतात पंचाळीस म्हणजे पंधरा मिनटं मिळतात दहा पंधरा मिळाले पाहिजे लईच गडबड करून इकडे येऊ नका इथं पंचाळीस महत्वाचे आहेत प्रश्न ओके मग काय करायचं व्यवस्थित नियोजन करून इथं कमीत कमी आपला सात प्रश्न तरी बरोबर आले पाहिजे पाच ते सात प्रश्न मिनिमम आणि ज्यांचं खूप मॅथ रिजनिंग चांगली आहे त्यांचं टेन प्लस किंवा बारा दहा ते बाराच्या दरम्यान तरी मार्क प्रश्न बरोबर आली पाहिजे इथं सोडवलं म्हणजे बरोबर येतात जनरली आणि इतर ज्यांचं रिजनिंग जमतं ते रिजनिंगच सोडवा आणि अटेम्प्ट किती करावं पेपरवर डिपेंड आहे पेपर सोपा असला जास्त करा अटेम्प्ट पेपर अवघड असला तर कमी करा अटेम्प्ट म्हणजे पेपर सोपा वाटला तर जास्त सोडवा ते कळतं आहे एवढा एवढं दिवस अभ्यास केला आहे आपण आणि अगदी कमी म्हणजे कमी करू नका आता एकाच चार आहे ते सांगायची गरज पडू नये मग कसं सोडवायचं प्रश्न वगैरे मी ते एलिमिनेशन पेपर मध्ये सांगतो तुम्हाला अगदीच काही माहित नाही तर, तर जनरल म्हणून पॉईंट केला शेवटचा ज्याला आपल्याला काहीच माहित नाही तरी ते प्रश्न सोडवायचा आहे तर आपरला भेटायचं बरोबर होईल तुमचं काम असे गोल करून या मी जे सांगतो त्या तिकडे सोडवलात तर मार्क येतात की नाही बघा दहा प्रश्न सोडलात किमान चार तर बरोबर येतात म्हणजे किती सहा चुकले सहा चुकले म्हणजे किती गेले रे दीड मार्क गेला चार पैकी दीड गेले किती उरले किती उरले अडीच अडीच प्लस मध्ये ना भाऊ सोडून टाकून कशाला येतो पॉईंटला मिरिट लागतंय बरोबर ना ते पण सांगतो मला ओके तर या मार्गाने गेलात तर टाइम मॅनेजमेंट शंभर टक्के होईल टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न आहे का आणि हे सोडवताना टाइम मॅनेजमेंटला दुसरा एक प्रश्न येतो मित्रांनो इलिमिनेशन मेथड इलिमिनेशन मेथड गेल्यानंतर अजून टाईम वाचतो म्हणजे हे प्रश्न आपण सोपे प्रश्न सोपा पहिला विषय घ्यायचा पाहिजे त्यानंतर विषय झाला की गोल करायचं पण हे सोपा विषय घेताना हे कसं सोडवायचं हे इलिमिनेशन मेथड चुका कशा टाळायच्या ते दुसरी गोष्ट झाली पण इलिमिनेशन मेटन मग पुन्हा टाईम अजून तुमचा वाचणार आहे मग ते इलिमिनेशन मेथन अजून तुम्हाला काय होईल टाईम मॅनेजमेंट अजून थोडंसं रिजन होईल म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे इलिमिनेशन मेथड अजून होईल स्पीड न एखादा कन्फर्म माहित आहे जोडाजोडा आहे डिरेक्टली येते कसं येते ते पण सांगतो म्हणजे उदाहरणार्थ समजा हे बघ अय तुला माहित आहे ना हे बघ कुठं आहे प्रश्न चल रे घे 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 लवकर चल हे बघ आता हा प्रश्न आहे ए इकडे ओय इकडे आता हा प्रश्न आहे काय रे दिलेला आहे परमोज मत प्रचार दादोबा लढून स्पीड बघितलास हे चारही बघितलास अगदी स्पीड न माहित आहे तुम्हाला दादोबा पांडुरंग तरकडकर हे धर्मविवेच ना सरांच्या पुस्तकात आहे शंभर टक्के बरोबर आहे मग चार पाहिजे बाकी बघायची गरज आहे का आता बाकी कायला माहिती काढतो तू स्पीड ना आले की नाही तुला धर्मविवेचंद ग्रंथ दादोबा पांडुरंग दरकडकर यांचा आहे माहीत आहे ना चला असं स्पीडने जाण्याचा प्रयत्न करा कळलं का मला काय सांगायचं आहे ते कळालं का तुम्हाला स्पीडने गेलात बघा तर तुम्हाला लवकरात लवकर येतील का उत्तर काही असं पण तुम्हाला स्पीडने आलं पाहिजे त्या स्पीडने तुमचं उत्तर आलं पाहिजे म्हणजे एकावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे हे मला सांगायचं आहे तुम्हाला अगोदर काय तर त्यामुळेही टाइम मॅनेजमेंट में होतात आता चुका कशा टाळल्या पाहिजे बघा चुका कशा टाळाव्या पहिली गोष्ट चुका टाळण्यासाठी आता चुका कशा टाळाव्या याच्यावर मी जास्त बोलतो तर ता चुका टाळताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा काय रे योग्य याला सिली मिस्टेक म्हणतो आपण योग्य अयोग्य याच्याकडे लक्षच देत नाही ते खालील विधाने विचारार्थ घ्या आणि खाल्ली असते अयोग्य विधान निवडा खाल्ली असते काय अयोग्य विधान निवडा ते बघतच नाही ते खालील विधान विचारात घ्या म्हणलं त्याच्या डोक्यामध्ये नुसतं पॉझिटिव्ह वाक्य राहते आणि अशा लेक्चर ऐकून अति पॉझिटिव्ह मग ते, <laughs> ते काय करते ए बी सी डी मग तर ते अयोग्य विचारले ते काय योग्य निवडून येते मग होतो काय याला सिल्ली मिस्टेक म्हणतात असं करू नका ओके योग्य अयोग्य असेल म्हणजे काय रे बिनचूक चूक विधान कारण काय असेल ते असेल त्याच्याकडे पहिलं प्रॉपरली लक्ष द्या चुका टाळायच्या असतील तर आणि जे सर्वांना जमतात प्रश्न मित्रांनो ते जमलेच पाहिजे जे सर्वांना प्रश्न जमतात ते जमलेच पाहिजे जे सगळ्यांना जमतात ना अगदी सोपे प्रश्न असतात ते जमले पाहिजे असे याचा आपला चुका टाळता येतात आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय बघा की सगळ्यात महत्वाचं की आपण चुका कुठं करतो जिथं नाही आहे याच्याकडे असं याची मिस्टेक तिथं जात आहेच आपलं आणि आपण प्रश्न वाचण्यात चूक करणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं तरी चालेल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय रे प्रश्न वाचण्यात चूक करणे प्रश्न वाचण्यात चूक करणे म्हणजे प्रश्न प्रॉपरली वाचा समजून घ्या प्रश्न वाचण्यात चूक केलं तर चूक होते मग प्रश्न वाचण्यात चूक करायची का नाही प्रश्न वाचण्यात अजिबात चूक करायची नाही प्रश्न वाचण्यात जे चूक करल त्याची चूक होईलच हंड्रेड पर्सेंट शुअर म्हणून प्रश्न वाचण्यात चुका कोणीही करू नये असं मला सांगायचं आहे कळालं आणि जे सर्वांना प्रश्न येत जमतात ते जमलेच पाहिजे आणि योग्य अयोग्य बिनचूक चूक चूक हे माहीतच पाहिजे कळालं आता बघा त्यानंतर आपली प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारा मे आता चुका कशा होतात मी चुकावरले काही प्रश्न घेतोय त्यामुळे सांगतोय बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता पहिला उठाव आता सगळ्यांना माहिती आहे पहिला उठाव पुणे आणि सुपे या ठिकाणी केलाय इतकी गडबड इतकी घाई काय शिजेपर्यंत थांबते पण पर निवजेपर्यंत थांबत नाही निवजेपर्यंत म्हणजे भात आणि आग तोंड पोळलं की म्हणते आयला पोळलं राव तसं मग काय डायरेक्ट पुणे निवडते काय सांगितलंय बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव कुठे केलेला आहे मग ते पुणे जिल्ह्यात आहे रे बाबा दिले नाही तर सुपे मग सुपे निवडत नाही ते गडबड घाई आणि मग प्रश्न चुकून येते याला काय म्हणतो आपण सिल्ली मिस्टेक्स म्हणतो गडबड करणे घाई करणे प्रश्न व्यवस्थित न वाचणे प्रश्न समजून न घेणे त्यामुळे होणाऱ्या चुका हे चुका टाळल्या पाहिजे त्यानंतर प्रश्न बघा वसा त्याच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदवाची मागणी हा प्रश्न काय रे मी काय म्हणलो पहिलं तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे बघा काय सांगितलं इथं सर्वांना जे जमतात ते जमलीच पाहिजे म्हणजे रिपीटेड प्रश्न तर शंभर टक्क्यात जमले पाहिजे हा रिपीटेड प्रश्न आहे बरोबर ना रे हा रिपीटेड प्रश्न आहे कोणता हा तर रिपीटेड प्रश्न जमलाच पाहिजे काय रे जमलाच पाहिजे जमला पाहिजे म्हणजे जमलाच पाहिजे याचं उत्तर आलंच पाहिजे त्यानंतर बघा हा हा देखील रिपीटेड प्रश्न आहे काय विचारलंय आणि पुन्हा याच्यामध्ये यो चूक म्हणते का काय बरोबर म्हणते हेही बघितलं पाहिजे मग त्याच वेळेस चुका टाळता येतील तर चुका चुकात चुका करून चुका यायला आपण जे माहित आहे ते चुका केलात की विषय मिटला आणि हा राज्यसभेला आलेला आहे बघा सात आठ मग हे माहित आहे हे चुकीचं आहे मग उत्तर काय पाहिजे तिन्ही विधाने चुकीचं काय प्रश्नच येत नाही आलेला आहे ना प्रश्न मग तुम्हाला उत्तर येतील मग हे चुका करायला नाही पाहिजे आता रिपीटेड प्रश्न आहे हा रिपीटेड आहे हा रिपीटेड आहे म्हणतोय आणि अशी प्रश्न चुकणं म्हणजे म्हणजे आपले मार्क जाणार आहे आपले मार्क कमी येणार आहे आणि ज्यांचं मागच्या वेळेस गेला असेल अशा प्रश्नांमुळे तर मग ते समजायचं गोवा अरे रिपीटेड प्रश्न कुठलाही चुकला नाही पाहिजे म्हणून मी मागच्याही लेक्चरमध्ये बघा आता आपला वेळ नाही पण याच्या अगोदर मी काय सांगितलंय प्रिविस इयर प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवा त्यातून आपला बऱ्याच नॉलेज मिळतो त्यानंतर बघा काय त्यानंतर बघा आता हा अगदी सोपा प्रश्न आहे अठरा एकोणीस मित्रांनो दोन हजार चार पाच पासून दोन हजार चार पाच पासून आतापर्यंत तुम्ही कोणत्याही वर्षाचं केलं तरी आतापर्यंत अभियांत्रिकी वस्तूची एक नंबरला आहे अभियांत्रिकी वस्तूची एक नंबरला आहे कळाला का मग आता काय कन्फ्युजन होता प्रश्न आहे रे अय आणि अठरा एकोणीस मध्ये वीस पॉईंट सहा टक्के होतोय हे मी लिहून पण दिलेलं आहे बघा आपल्या कंपनीच्या बुक मध्ये वीस पॉईंट सहा आणि याच्यावर प्रश्न येतोच असं सांगितलेलं पण आहे जुनी पुस्तक काढून बघा या पेपरच्या अगोदर म्हणजे जे ज्यांना सर्वांना माहीत आहे जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे जे येणारच आहेत प्रश्न ज्याच्यावर दरवर्षी परकी व्यापार एक प्रश्न येतो आयात निर्यात असं याच्यावर ते माहीतच आहे मग असे प्रश्न चुकण्यात काय माझा आहे अशा चुका टाळल्या पाहिजे अशा चुका टाळल्या पाहिजे म्हणजे टाळल्याच पाहिजे आणि हे बरोबर काय रे हे आलंच पाहिजे याचा काय संबंध आहे रे सर्वाधिक मध्ये ह्याचा तरी ओके okay? ताग वस्तू काय संबंध आहे का रे हे तर दोन पर्याय तुम्ही तर न बघताही उत्तर देऊ शकता रे इथं काय असं दिलंच नाही किंवा पर्याय कन्फ्युजन होण्यासारख मग काय काय विषय काय प्रॉपरली वाचन चुका रे प्रश्न व्यवस्थित न वाचणे वाचताना देखील न बरोबर न वाचणे ओके तर अशा चुका टाळल्या पाहिजेत त्यानंतर बघा खालीपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही हेच बघत नाही आणि पटकन जल निवडते काहीतरी निवडून येते भाग नाही म्हणलेला आहे आणि काय संबंध रे ग्रामीण भागात शाळा ओके काय संबंध आहे का म्हणजे इतकं सोपं प्रश्न आहे का सोपा का म्हणतो रिपीटेड आहे रिपीटेड आहे शंभर टक्के रिपीटेड आहे राज्यसभेला हा भारत निर्माण या योजनेवर कमीत कमी पाच ते सहा वेळेस प्रश्न विचारलाय त्याचे घटक कमीत कमी पाच ते सहा वेळेस विचारलेत सहा घटक रिपीटेड प्रश्न आहे मग का चुकला पाहिजे चुकलाच नाही पाहिजे असा प्रश्न बरोबर आलाच पाहिजे हे तर होणार रे हे बी रिपीटेड आहे आणि काय रे मनेरेगा जे विचारले आहे मनरेगा मनेरेगा योजनेचा जे कायदा विचारलेला आहे तो कायदा ही रिपीटेड आहे की नाही काढून बघा नसेल तर मी सगळं बंद करतो मित्रांनो रिपीटेड हा मनरेगाचा कायदा सप्टेंबर सात सप्टेंबर दोन हजार पाच याच्या अगोदर प्रश्न आलाय की नाही काढून बघा तुमच्या परीक्षेच्या अगोदर हे पण रिपीटेड आहे याच्या योजना कधी सुरू झालेली आहे ही पण तारीख दिली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सहा आणि अशी प्रश्न चुकणं अत्यंत चुकीचं आहे बरोबर आलीच पाहिजे बरोबर आलीच पाहिजे म्हणून जी, जी रिपीटेड असतात म्हणजे सिल्ली मिस्टेक करू नका किंवा सोपी असणारी प्रश्न जे प्रिव्हियस आलेले आहेत ते चुकू नका जी सर्वांची येतात ती आलीच पाहिजे आणि अवघड प्रश्नांना काय केलं पाहिजे मी आहे ना ही प्रश्न बरोबर बर आलीच पाहिजे तरच चुका टाळल्या जातील त्यानंतर आता इलिमिनेशन मेथड कशी वापरावी इलिमिनेशन मेथड माहिती काय बघा थोडक्या माहितीवरून थोडं लॉजिक लावायचं तर इलिमिनेशन मेथड त्याला वापरतायत जसं की मी तुम्हाला सांगितले ओके काय दादाबा पांडुरंग तडकडकर यांचं धर्मविवेचन ग्रंथ आहे परमहंस साहेबचंही म्हणू शकता परमहंस साहेबसाठी त्यांनी ते तयार केलं होतं मग ते धर्म काय धर्मविवेचन ग्रंथ त्यांचं होतं ना जगद्वासी आर्य या नावाने त्यांनी ते त्याच्यामध्ये लिखाण करायचे तसं मग हे इलिमिनेशन मेथड बघा आता अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा आता या ठिकाणी काय करतो आपण बघा इलिमिनेशन मित्र कसं वापरायचं की एकोणीसशे पंधरा या काळात मुंबईचा अनभिषित सम्राट किंवा अनभिषित राजा म्हणून ओळखले जाते आता बऱ्याच जणांनी नव्याण्णव टक्क्यांनी जगन्नाथ शंकर शेट यांचा हा कालावधीच नाही कालावधी आहे करे नाहीच कालावधीच नाही आणि मग लॉजिक काय लावला बाबा म्हणजे सांगतोय आपली गडबड होती मित्रांनो आणि पेपरमध्ये सगळ्यांचेच प्रेशर येते आणि प्रेशर आल्यामुळे एका दुसरा प्रश्न चुकतो मान्य आहे एखादा प्रश्न चुकला मान्य आहे पण त्याचे अनेक प्रश्न चुकले रिझल्ट जातो मग त्यासाठी सांगायला तर आलेला आहे नाही सर तिथं पेपर तुम्ही देऊन बघा मग तुम्हाला कळल मग त्याच्यासाठी ते सांगतोय हे पे प्रेशर तुम्हाला येऊ नये म्हणून हे सांगतोय आणि मी सगळं देऊन बघलेलं आहे हे लक्षात घ्या सगळं देऊन बघितलं चौदा मेन्स दिलेला माणूस आहे मी सर मग चौदा मेन्स दिलं तर मेन्स का पाजल नाहीत त्यामुळं ते इथं हवाय का शिकवायला ते चुका तुमच्या होऊ नये यासाठी ऐकायला आवड असते बघा तर जगन्नाथ शंकर सेठ जगन्नाथ शंकर सेठ आता हे येणारच नाही ना आणि भाऊदाजी लाड यांचा काही संबंध येणार नाही आणि यांचाही काही संबंध येत नाही मुंबईचे महापौर मुंबईच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते फिरोज स्वामी यांनी केल्या थोडंफार माहिती असलं तरी ते इलिमिनेट करता येते आणि इथपर्यंत उत्तर आपण पोहोचता येते त्यानंतर बघा काय रे परमोस काय आता हे तर सांगितलंय मी तुम्हाला असं बघा या अशा जोड्या जुळामध्ये काय करायचं बघा एक जर कन्फर्म माहीत असलं त्यावरून उत्तरापर्यंत जायचं काय त्यावरून उत्तरापर्यंत जायचं कळालं का आता हा प्रश्न इलिमिनेशन मेथ कसं सोडवायचं बघा दोन हजार एक च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीचं म्हणलं एस टी सर्वाधिक लोकसंख्या आता बऱ्याच तुम्हाला सर्वांना माहित आहे मित्रांनो काय रे लोकसभेमधलं सीट जे आहेत एसटीला रिझर्व आणि एस सीला रिझर्व टीला रिझर्व सर्वाधिक कुठे आहेत रे एमपी मध्ये मध्य प्रदेशमध्ये एवढं तर माहित आहे मग जिथं लोकसंख्येच्या आधारे रिझर्व असतील ना लोकसंख्येच्या आधारेच रिझर्व असतील ना जर हे माहीत असेल एमपी तर अंदाज लावायचा की बाबा एम पी असू शकते याला लॉजिक म्हणतात म्हणजे लॉजिकली कसं उत्तरापर्यंत येत आहेत लोकसभेच्या जागा काय मध्य प्रदेशमध्ये जास्त आहेत एस टीला रिझर्व म्हणजे तिथं जास्त जिथे जास्त लोकसंख्या तिथं जास्त असतील ना सीट्स मग याचा अर्थ मध्य प्रदेशमध्ये लागत लोकसंख्या जास्त आहे म्हणून मग मध्य प्रदेश निवडायचं जरी आपला लोकसंख्येचा माहिती नसलं तरी याला एलिमिनेशन मेथड म्हणतात आणि याला लॉजिक डेव्हलपमेंट म्हणतात आता महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घटनेनुसार पहिले पाच लावा मग हे इथे इलिमिनेशन मेथड कशी वापरायची तर बघा का रे सगळ्यांना माहित आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर इथं कन्फ्युजन होते हे इकडे बघ नाही सर तिथं मुंबई शहर आणि उपनगर मध्ये कन्फ्युजन झालं ए मला ते सांगू नको बघ इकडे बघ आता मला सांगा मुंबई शहर मुंबई उपनगर आता मला याच्यात कन्फ्युजन व्हायचं हो असेल त्यानंतर ठाणे त्यानंतर पुणे आहे हे माहित असते की नाही ठाणे तिसरा आहे म्हणून नंबर एक दोन तीन याच्यावर कोणी आहे का कारण यांचा घनता वीस हजारच्या जवळपास आहे दोघांची म्हणजे हे वीस हजार प्लस किंवा हे वीस हजारच्या जवळ त्यानंतर ठाणे येणार आहे तिसरा क्रमांक ठाणे आहे माहित आहे मग हे हे पहिलं आहे का हे पहिलं आहे याच्यामध्ये कन्फ्युजन ज्यांना बऱ्याच झालं होते मुंबई शहर आहे का उपनगर आहे इथं काय म्हणलं रे लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच म्हणले आपल्याला माहित आहे इथं दोन्ही कोणी बी राहो तिसरा ठाणे आहे का बघायचं आणि ते उत्तर आहे आपलं कमी वेळेत लवकर होईल बघा शंभर टक्के उत्तर बरोबर आहे मला माहित आहे काय मुंबई शहर उपनगर काय काय माहित नाही माहित आहे की मुंबई शहर आणि उपनगर हे दोघं पहिले कोणतरी आहेत त्याच्यानंतर ठाणे नंतर, नंतर पुणे पुणे सहाशेच्या जवळपास आसपास आहे आणि हजारच्या वर ठाणे माहित आहे ना तिसरा पाहिजे दिले काही पहिलाच दिले पहिला कसं येईल याला सोडून या दोघाला उत्तर उत्तरा की नाही बघा चूक होण्याचा प्रश्नच येत नाही येतो का प्रश्न येणारच नाही शहर असो उपनगर असो इथं प्रश्न आहे का तो नाही ना आणि हे जर ज्यानं प्रश्न व्यवस्थित बघितलाय त्याचा राज्यसेवेचा प्रश्न बरोबर येते राज्यसेवेला प्रश्न आला ना रिपीटेड तसं म्हणजे माहिती पाहिजे बाकी काही नाही आता हे महाराष्ट्रातल्या घाटाचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडून म्हणले आपलं हे सगळं माहीत असते कसं इलिमिनेशन मित्र सोडवा ए आपल्याला माहित आहे काय रे सगळ्यात दक्षिणेकड कोण आहे आंबोली आंबोली घाट सगळ्यात काय रे दक्षिणेला आहे सगळ्यात उत्तरेला थोड घाट आहे ओके हे माहीत असते आपल्याला एवढं तरी माहीत असतं ना रे मग मित्रा आंबोली घाट येईल का रे आणि सगळ्यात शेवट आहे आंबोली घाट म्हणल्यानंतर काय आंबोली घाट मधी येईल का मधी येईल का ओके आता हे कसं बघा हे तुम्हाला इलिमिनेशन मित्रांनो किती स्पीड नाही येते बघा आणि तुम्हाला हे पण मी ट्रिक सांगितलं होतं आणि अशी प्रश्न चुकायलाच नको का का त्याचं एक उत्तर सांगतो का चुकायला नको हा पण आर पी आहे म्हणजे रिपीटेड पोरा हे, हे पण रिपीटेड आहे कसा रिपीटेड आहे काढून बघ कित्येक वेळेस प्रश्न विचारलेला आहे थळ माळावर बोर झाल्यास कुंभ आंबा फोडितो आंबोलीतो ट्रिक सांगितली की नाही माळावर बोर झाल्यास कुंभ आंबा फोडितो आंबोलीत मग थळ माळावर कुंभ आंबा फोडितो आंबोलीत आलं तर वेगळं करण्याची गरज पडत नाही निश्चिंत आहे मग याला एलिमिनेशन मेथड म्हणतात प्रश्न चुकायला नको कमी वेळेमध्ये तात्काळ प्रश्नाचं उत्तर येईल आणि आंबोली सगळ्यात शेवट आहे माहीत आहे आणि इथंही शेवट नाही इथेही शेवट नाही ओके ना, आणि इथंही शेवट नाही आंबोली शेवटी नाही म्हणून याचं उत्तर एकच नंबर आहे एकच नंबर आहे एकच नंबर आहे थळमाळावर बोळ झाल्याचं कुठं आंबोली म्हणून हे उत्तर अशी काढली पाहिजे आता त्या एक तासातलं प्रेशर कसं हँडल करायचं मी याच्यावर बोलतो इलिमिनेशन मेथडनं प्रश्न कसे सोडवायचे ते पण सांगितलेत आता बघा त्या एक तासातलं प्रेशर प्रेशरसाठी मी सगळ्यात महत्वाचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय मी ऐकत असतो आणि त्याच्यावरून मी हे सगळ्या गोष्टी मी बघा प्रश्न काय असतात पोरांचे बघा <coughs> पेपर टाईममध्ये इतर विचार डोक्यात ठेवणे बऱ्याच जायचं काय असते पेपरमध्ये बरेच विचार येतात सर डोक्यामध्ये पास समोर न आणणे तेही महत्वाचं आहे आपण केलेल्या अभ्यासावर आपणच काय काय करणे <coughs> डाऊट घेणे आणि कसं होते की काय नाही की राव काय जागा जास्त आहेत सराव पेपर्समुळं आणि काय अगोदर <coughs> पेपरचं बाऊ करणे बऱ्याच जणांचं काय असते बघा बऱ्याच प्रश्न असतात म्हणजे प्रेशर का क्रिएट होते म्हणजे त्या तासातलं प्रेशर क्रिएट का होते पहिले सांगतो पहिलंच ठरून घेते माझा यावर्षी रिझल्ट आलं पाहिजे बरं काय कसं होतं काय नाही की राव बरं काय यावर्षी लय जागा वाढल्यात बरं का श्याम्या माय छान माझा रिझल्ट आल्याच पाहिजे लय आता काय पर्यायच नाही असं हे स्वतः बोलून स्वतः डोक्यावर क्रिएट करते प्रेशर अगदी जास्त प्रेशर क्रिएट करते त्यामुळं काय होतो पेपरमध्ये गेलं र गेले, गेले। माहीत असणारा प्रश्न बी आंदूक वाटायला लागते वाचलं तरी कळायला लागणार मग त्यामुळे काय होते वेळ जास्त लागतो पेपर कवर न होणे आणि आ सोपे आलेले चुकणे प्रेशर मग हे डोक्यातून पहिले बाहेर काढा या उद्याच्या दिवशी बघा काय पहिली गोष्ट काय रिझल्ट आलाच पाहिजे हे पहिलं डोक्यातून काढून टाका पहिले काढून टाका रिझल्ट येणार आहे आपण चांगला अभ्यास केलाय हे के डोक्याला सांगा आपला येतो रिझल्ट काय ये टेन्शन नाही घ्यायचं फुलटो व्यवस्थित आपण सगळा अभ्यास केला रिझल्ट येणारच आहे नाही आलाच पाहिजे असं डोक्याला सांगू नका कळलं दुसरी गोष्ट काय रे सगळ्यात महत्वाचं काय जो तुम्ही आता सराव पेपर सोडलाय आणि सराव पेपरला एवढे पेपर मार्क पडले आता कसं पडल मार्क कसे पडतील म्हणजे सराव पेपरचा इम्पॅक्ट पडू देऊ नका सराव पेपर्स आणि सव्वीस फेब्रुवारी इथं मेळ आणू नका काही फरक पडत नाही काय सराव पेपरचा काय संबंध नसतो काही तीळ मात्र संबंध नसतो हे पहिले घ्या लक्षात सराव पेपरला मी अजूनही सांगतो मागच्या वेळेसच्या विद्यार्थ्यांना बरीच सराव पेपरमध्ये ज्यांना तीस मार्क पडली आणि आयोगाच्या पेपरमध्ये पंचावन्न चौपन्न मार्क पडली आणि सराव पेपरमध्ये साठसाठ पडणारी पोरं आणि शेवटच्या पेपरमध्ये जेव्हा अंतिम पेपरमध्ये चार सप्टेंबरच्या पेपरमध्ये अडतीस मार्क घेऊन आलं आणि कंटिन्यू पंचावन्न त्याच्यामुळे सराव पेपरच्या नादी लागू नका ना ज्याचं ट्युशन लावलं त्याच्या पेपरमध्ये चांगले मार्क तसंही होऊ शकते ना असंही असू शकते त्यामुळं एवढा किंवा मग एखादा पेपर हार्ड काढला म्हणून पेपर मार्क कमी आले मार्क कमी होऊ शकतात असंही होऊ शकते त्यामुळे कुठल्याही पेपरचं कधीही प्रेशर क्रिएट करून घेऊ नका कळलं का आणि आयोगाचे पेपर अंतिम असतात त्यांचे प्रश्न बघून स्ट्रॅटेजी ठरवा आणि ठरवला असाल आणि तेच डोक्यात ठेवा तिसरी गोष्ट प्रेशर येण्याची वाचन झालं नाही राव म्हणजे यावेळेस व्यवस्थित वाचन झालं नाही राव अजून एक पंधरा दिवस भेटलं तर बरं होते याचं कधीच होईना वाचन अजून वीस दिवस भेटलं तरी होतच नाही म्हणजे वाचन नसते मित्रांनो रिव्हिजन म्हणा रिव्हिजन म्हणा रिव्हिजन झालं नाही म्हणा वाचन म्हणू नका त्या ठिकाणी का तर आपलं वाचन झालेलं आहे कधी ना कधी वाचलेलं आहे मी आता माझं रिव्हिजन झालेलं आहे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स फक्त करंटला मात्र शंभर टक्के वाचन म्हणता येईल आणि त्याचं एखादा रिव्हिजन म्हणा मग बाकी विषयाला एवढं टेन्शन नका घेऊ कुणाचं ना कुणाचं काही ना काही राहून गेलेलं असतंय फक्त ते डोक्यात नका ते राहून गेलो त्याच्यामुळे माझा रिझल्ट येईल की नाही की राह मला मॅथ जमत नाही बऱ्याचदाचा प्रश्न असेल सर मॅथ्रिजिंग जमत नाही बरं का मॅथ्रिंग सोडून मला रिझल्ट येईल का माझा सर सायन्स सोडून माझा येईल का सर चार पाच तर बरोबर येतात कोणाचे मॅथ काही नाही म्हणलं तरी आपलं जीएस आपण स्ट्रॉंग केलं असते ज्याचं मॅथ खरंच लय वीक असते ना जीएस चांगलं स्ट्रॉंग चांग केलं असते कोणाचे कुठं वीक वीक पॉईंट असतात कुठं कुठं स्ट्रॉंग पॉईंट असतात त्यामुळे घाबरायच नाही रिझल्ट येणार आहे डोक्याला सांगायचं भाऊ तुझा रिझल्ट येणार आहे बी पॉझिटिव्ह राहायचं माझा रिझल्ट येणारच आहे डोक्याला सांगायचं पण प्रेशर क्रिएट करून घेणार आलाच पाहिजे असं नका म्हणून येणार आहे आपला पेपर यावेळेस चांगला जाणार आहे अभ्यास चांगला झालेला आहे आपला सगळे विषय व्यवस्थित वाचलेले आहेत मी हिस्ट्रीला काय थोडंफार मी वाचलं नाही बरं का पण मी मागच्या वेळेस चांगलं वाचलं होतं आणि त्या थोडंफार मी रिव्हिजन करून घेतलेलं आहे काय प्रॉब्लेम नाही असं डोक्याला सांगा ते एक समाधान करा त्या डोक्याला प्रेशर क्रिएट होऊ देऊ नका हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट पास्ट मला दरवर्षी मला अडतीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस याच्या आसपासच मार्क येतात पी एस आयचा वर्ग म्हणते काय अडतीस चाळीस सर इथेच कुठंतरी माझं घोडं पाणी पिते आणि एस टी आयचं म्हणते सर माझं काय अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न एक बावन्न आणि मिरिट याचं फिरते कुठं चौवेचाळीस प्लस इथं फिरती मिरीट समजा उदाहरणार्थ फिफ्टी टू प्लस मग ह्याचं रिझल्ट दोन चार मार्कांना दोन तीन मार्कांना दोन तीन मार्कांना जातं हे उंची कमी असणार ही उंची असणार म्हणजे एक सांगतं उदाहरण मग काय होते आपण का। हा बाऊ करून घेतो डोक्या मला की मागच्या वेळेस मला गेला रिझल्ट यावेळेस मी येतात की नाही की तसं डोक्यात आणू नका मागच्या वेळेस मी व्यवस्थित केलं नव्हतं म्हणून गेल्यावर काही यावेळेस माझा येणार आहे हा डोक्याला पहिलं पटवा मागच्या चार वर्षाचा जरी रिझल्ट तुमचा असा असला पाच वर्षाचा जरी असला पहिलं डोक्यात हे आणू नका मित्रांनो प्लीज जेव्हा आपण डोक्यात आणतो ना मग मार्क तिथंच फिरतात बरं का लक्षात ठेवा कारण आपण घाबरत असतो एखाद्या विषयाला घाबरतो सायन्सला घाबरले सायन्समध्ये कमी येतात तसं करू नका घाबरू नका अजिबात मार्क चांगले येतील हे ये निश्चिंत खरं आहे त्यामुळं घाबरायचं काही ना कारण नाही लक्षात घाबरायचं नाही मागच्या पास्ट तिथं त्या एक तासात आणायचाच नाही यावेळेस पन्नासच्या प्लस मी जाणार आहे एस टी आय एस ओ पी एस आय तिन्ही मे मी देणार आहे उंची असेल तर ओके देणारच आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर रिझल्ट आलाच पाहिजे हा भाऊ आणू नका त्यानंतर सर्व पेपर्सचा किंवा मग वाचन झालं नाही राव पास्ट आणि काय तिसरी गोष्ट पहिलीच वेळेस आहे सर बऱ्याच म्हणतात की सर माझी पहिलीच वेळेस आहे आणि पहिल्या वेळेस असल्यामुळे रिझल्ट येते की नाही की असाही भाऊ नका करू पहिली वेळेस बरीच जण पास होतात कळलं का पण पहिल्या वेळेसच्या विद्यार्थ्यांना पण असं मनात बाऊ करू नका की पहिलीच वेळेस आपलं कसं येईल याने एवढं दिवस झाले वाचलेलं आहे कोणाची स्पर्धा करू नका आपला अभ्यास प्रॉपर झाला असेल पास होण्यात लायक झाला असेल शंभर टक्के रिझल्ट येतो कळलं का मग त्याची काय एवढे भाऊ करण्याची गरज नाही मी सांगितलेल्या चुका कशा टाळायच्या ते टाळायच्या इलिमिनेशन मेथड वापरायची हॉलमध्ये आल आल्यानंतर काय नेमकं करायचं का ते पण सांगितलं आहे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ते पण सांगितलंय आणि काय प्रेशर कसं कमी करून घ्यायचं या दिवसामध्ये आता फक्त करंट बघायचं होतं काही बाकी दुसरं बघायचं नाही ना डोक्यामध्ये प्रेशर क्रिएट करून घ्यायचं नाही अजिबात आणि बघा काय आणि पेपरच्या टाईममध्ये इतर विचार डोक्यामध्ये आणायचं नाही ओके तेही महत्वाचं आहे आणि आपण केलेल्या अभ्यासावर आपणच डाऊट घेतो आपण ते लय महत्वाचं आहे बघा डाऊट घेणे आपण अभ्यास करतो आयला मी वाचले येईल की राव ते पुस्तक वाचलं बरं काय वाचलं आहे आणि नोट्स वाचले तेवढंच वाचून चाललोय काय येईल की नाही की राव काय सांगावं डाऊट हो। नका घेऊ हंड्रेड पर्सेंट येईल असं डोक्यात ठेवा आणि कुणाच पुस्तकातले शंभर टक्के प्रश्न येत नाहीत हे लक्षात ठेवा पहिलं कळलं आणि आपण नोट्स बनवताना अनेक चं मिश्रण करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ते कधी लक्षात घ्या ते नोट्स असतील किंवा कंबाईन बुक असेल त्यामुळे ज्यांनी वाचलं असेल किंवा वाचलंही नसेल ज्यांनी जे जे मटेरियल वाचलेलं आहे आणि प्रश्न बघितलेत आयोगाचे प्रश्न बघून ज्यांनी ज्यांनी वाचले हे काही नाही बघा असं काही नाही हेच वाचलं म्हणजे पास होतं आपण जे वाचलेलं आहे त्याला रिव्हिजन करा न आपण नोट्स वाचलं म्हणजे पास होत बाकी नाही असं काही नसतं हे पहिले तुमच्या डोक्याला पहिले क्लिअर करा मी स्वतः सांगतो आपण जे वाचलेलं आहे आता त्यानं हे वाचलंय म्हणून त्याचं मार पडतील मी वाचलोच नाही सर माझं कसं होईल आता काहीच जाण्याच नाही डोक्यात विचार आपण चांगलं वाचन केलेलं आहे डोक्याला पहिला पटवा आणि डोक्याला पूर्ण समाधान मिळवा की माझा चांगला अभ्यास झालेला आहे मला या वर्षीची परीक्षा निघणारच आहे रम्या तू खूप अभ्यास चांगला केलास रे तुला आता यावेळेस चांगले भार घेतील रे हे तुमच्या डोक्यामध्ये जिणून आणि कॉन्फिडन्स असलं पाहिजे हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स असलं पाहिजे आणि निश्चिंत मित्रांनो प्रत्येकाने आपलं हंड्रेड पर्सेंट आउटपुट दिलेले असतात त्यामुळे मार्क निश्चिंत येतील त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी वेगळं कुठल्याही प्रकारचं मनामध्ये बाऊ करू नका कळालं आणि ह्या जर गोष्टी आपण केल्या तर नि, निश्चिंतच आपलं प्रेशर कमी होईल नाही तर मग अन्यथा प्रेशर वाढेल आणि पेपरमध्ये कोणतेही विचार आणायचे नाही पेपरमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की पेपरच्या अगोदर आपल्या जोक्याची काय आता दोन दिवस वातावरण काय निर्मिती करा माझं सगळं चांगलं वाचन झालं बरं का तुम्ही नगेटिव्ह पॉइंट कुठल्याही डोक्यात नका आणि कोणी निगेटिव्ह बोलणार असेल जवळ थांबू नका त्याच्या ही सगळ्या आजूबाजूला आपल्या भोवताल असणारी सगळी आपली स्पर्धक आहेत दुश्मन म्हणत नाही मी स्पर्धक म्हणतो कळलं का त्यामुळं सगळ्यांपासून सावध राहा रहा रह। म्हणजे कोणी काय म्हणलं तुझं यच वाचन झालं तुझं येईल का रिझल्ट असं काय असं कोणी बोलणार असेल त्याचे निगेटिव्ह बोलणार तर थांबूच नका कळलो आणि बी पॉझिटिव्ह राहा आणि पेपरला जा प्रत्येक जणासाठी मी हे सांगतोय प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एखादा विषय वाचून नाही झाला म्हणून डोक्याला आता भाऊ आणणं कारण एका दिवसात वाचून होणार आहे का नाही पण एक सॅटिस्फाईड असाल आणि सायन्स बी नाही वाचल तर बघा पाचवी दहावीपासून वाचलेले असते म्हणजे मनात डोक्यात ठेवा कारण पहिल्या वेळेला देत असेल त्यांना त्यांना पण सांगतोय मी तर अगदी शांत होऊन पेपर द्या कारण एका दिवसानं आता मी सांगू का तुम्हाला वाच म्हणून नाही मी याच्या अगोदर सगळ्या याच्यात सांगितलंय काय वाचायचं काय नाही आता मी सांगू शकत नाही कारण एकच दिवस राहिले ते व्यवस्थित केलात दॅट्स इट याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही आता फक्त वाचन व्यवस्थित झालेलं आहे उद्या बघून घ्या करंट वगैरे असेल किंवा कोणत्या टॉपिकमधलं कोणतं समजा आकडेवारी वगैरे बघायची असली काही पॉवर्टी बाबतीत काय असेल किंवा कशा बाबतीत असेल तर फटफट बघून घ्या कोणत्या स्कीम्स वगैरे त्याच्या कधी सुरू झाल्या किंवा काही काय त्याचे टार्गेट काय ते काय बघायचं असेल तर स्पीडनं बघून घ्या आणि करंटच बघा जनरली उद्या जास्तीत जास्त ओके तर त्यानुसार बघा जा त्यानंतर जनरल काय असतील तर बघा आता जनरल प्रश्न नेमकी आता हा प्रश्न पण कसे बघा हे चार सप्टेंबरला आलेला प्रश्न आहे ही पण तुम्हाला थी एक एलिमिनेशन मेथडच्या स्वरूपात मी सांगतो बघा तर जनरल याला काय थीम ठेवलं पाहिजे आणि ह्याशी बरोबर आलीच पाहिजे मित्रांनो मला सांगा पन्नास एकावन्नला जवळपास पन्नास एक्कावन्न पासून वाढतच गेले ना रे कुठलं द्वितीय क्षेत्र मग मला सांगा आपल्याला माहिती आहे की आजही जे आहे तर सगळ्यांनाच माहित आहे सव्वीस ते एकोणतीसच्या दरम्यान दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत उद्योग क्षेत्र आहे बरोबर ना रे सव्वीस ते एकोणतीस पर्यंत मग हे येण्याचा प्रश्नच येत नाही का तुम्ही काढून बघा ना रे एक एक, एक काय करायचं बघा दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत किंवा वीस पर्यंत काय आहे बाबा यांची रेंज म्हणजे जर समजा हा चौदा पासून ते काय तेरा पर्यंत असेल कृषी क्षेत्र तर चौदा ते तेरा लक्षात ठेवायचं म्हणजे एक ते तिथे बरोबर दिलं असतं तेवढे क्लोज पर्याय असतात रे हे अशा पद्धतीनं म्हणजे ही अशी सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे तेंडुलकर समिती आहे आपला माहीत आहे एवढं आहे तर कधीच सांगितलं नाही तेंडुलकरनं बेचाळीस सदतीस सॉरी सहतीस आणि काय सांगितलं रे सहतीस आणि एकोणतीस सहतीस पण हे अकरा बारा म्हणलेलं आहे येणारच नाही ही माहितीच पाहिजे असे कन्फर्म माहीत पाहिजे तर माहीतच पाहिजे आणि अशी जे प्रश्न आहे बघा मी इतर गोष्टी सांगताना सांगतोय की आता अशी प्रश्न सोडताना कसं केलं पाहिजे आता सायन्सचे बघा हे दरवर्षी असे दोन ते तीन प्रश्न येत आहेत बघा की असे जर ए बी सी मल्टिपल आले चॉईस आणि याचे जर प्रश्नाचे उत्तर म्हणलं जनरली बघा ज्याला काहीच येत नाही तर बरं का नाही तर मला म्हणू नका सर तुम्ही मनलात म्हणून केलो ज्याला काही जमत नाही आणि ज्याला असे प्रश्न माहिती नाहीत अजिबात माहिती नाही आणि त्यांना असं पण सोडून टाकणार आहे तर त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर देऊन या वरील सर्व आणि शंभर टक्के हेच उत्तर असतेच वरील सर्व कळालं का पॉझिटिव्ह म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह स्टेटमेंट असते तेव्हा पॉझिटिव्ह द्या आणि जेव्हा नेगेटिव्ह सेंटेंस असते म्हणजे निगेटिव्ह सेंटेस म्हणजे काय खालीलपैकी खालीलपैकी कोणते येणार नाही कोणते येणार नाही असं म्हणलं ना आणि दिले ए बी सी डी ई असं दिले यापैकी वरीलपैकी कोणतं योग्य आहे कोणता कोणतं आहे म्हणून असं विचारलं समजा ओके दिलं एक दोन तीन चार याच्यामध्ये ए बी सी त्यानंतर याच्यात डी काय रे डी बी सी त्यानंतर काय ए बी सी व डी आणि याच्यात काय दिलं चौथ्यामध्ये ए व बी आता सगळ्यात कोण खालपैकी कोणताही येणार नाही कोणता येणार नाही असं जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल आणि हा पॉझिटिव्ह आहे कोणता आहे ते आणि जर निगेटिव्ह पॉईंट असेल तर कमीत कमी निवडायचं आणि पॉझिटिव्ह असेल तर वरील सोडून निवडायचं कोणतं नाही असं म्हणलं सगळ्यात कमीचं निवडायचं मग याच्यात ए बी सी आहेत ए बी डी बी सी आहे याचं बी सी डी आहे सगळ्यात कमी काय निगेटिव्हमध्ये मध्ये सगळ्यात कमी निवडायचं ए आणि बी कळाला का तुम्ही काढून बघा तसे उत्तर आहेत की नाही जर कुठंच काही येत नसेल तर सांगतो निगेटिव्ह असेल कोणतं नाही असं विचारलं असेल तर मॅक्झिमम नसणार आहे मिनिमम असणार जर बरोबर विचारलं तर मॅक्सिमम असणार आहे या दोन गोष्टी कॉमन थिंग आहेत पेपर सोडवताना कॉमन थिंग जे आहेत ते मी देतोय तुम्हाला पेपर सोडवण्याच्या ज्याच्यामुळे तीन ते चार मार्क वाटले असे प्रश्न गोल करून वाटलं तर चायन्स काहीच जमत नाही असे एक दोन प्रश्न येतात बघा हे एक आलाय आणि हा एक आलेला आहे बघा कोणता हा हा एक काय रे याच आता बघा जीवाणू खलपेकी डॅडा माध्यमातून प्रतिजैविकाचा विरोध करतात ही पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यासाठी मग काय येणार आहे बघा जे सगळ्यात पॉझिटिव्ह आहे ते निवडायचं काहीच येत नसेल तर जर हे माहीत असल तर तसं करू नका निवडू नका हे बाबा अभ्यास करून तर आगाऊपणा करून आयला माझं नाव घ्याल काहीच येत नसेल असं पण तो तुम्ही टॅकल करणार नाही तर सांगतोय मग काय हे येणार नाही हे येणार नाही हे येणार नाही मग हे निवडायचं आणि उत्तर ऐक नाही काढून बघा असणार ओके okay? तर सायन्सला असे एक दोन प्रश्न येतातच असे मल्टिपल चॉईसचे आणि त्यापैकी अशी जर उत्तर आली जर तर शंभर टक्के निवडून जर येत नसेल तर प्रश्न माहीतच नसेल तर हे निवडायचं आणि माहीत असेल तर सरळ सरळ वाचून सोडवा कळलं आता बघा हे पण जर वाचताना तुम्हाला कन्फ्युजन झालेलं आहे आणि काय येतच नाही काही तर शंभर टक्के पॉझिटिव्ह निवडून निवडून या शंभर टक्के पॉझिटिव्ह निवडून या हंड्रेड पर्सेंट एवढं मोठं आहे आणि वाचून बघितलं काही जमतच नाही राह काही नाही येत नाही पॉझिटिव्ह निवडून द्या कोणतं नाही म्हणलं तर मात्र कमीत कमी कमीत कमी हे असणार चुकीचे असं ओके तर अशा प्रकारे सोडले पाहिजे आणि जनरली बघा जर समजा ज्याला काहीच येत नाहीत आणि पंधरा प्रश्न आहेत सायन्सचे बघा पंधरा प्रश्न आहेत आणि पंधरा प्रश्नापैकी हे बघा इकडं प्रत्येकानेच हे ट्रिक वापरावं असं नाही बरं का मी जे आहे ते सांगतो स्पष्ट पहिलं आणि माझं नाव घेऊन प्रत्येकाने हे करू नका का तर बघा मी का सांगतोय की जर समजा या सायन्सपैकी पहिलं वाचून जे माहीत आहेत माहीत आहेत तेवढे सोडून घ्या जेवढे आहेत तेवढे पहिलं ऑल सगळे जे माहिती आहेत तेवढे सोडवा समजा उदाहरणार्थ माहीत असणारे समजा आपण आठ सोडवले सोपे सोपे असतात जसे ही सोपा एकदम मोजलेनं आणि अशी प्रश्न चुकायलाच नको काय सांगितलंय आवर्तसरणीमध्ये काय सांगितलं रे ना अणुचा क्रमांक ओके अणुचा क्रमांक सांगितलं असे एकदम सोपी सोपी रिपीटेड प्रश्न पण आहे त्यामुळे अशी आलीच पाहिजे बरोबर बघा तर माहीत वाचून असणारे सगळे आठ व्यवस्थित सोडवा एकदम माहीत असणारे बरोबर प्रॉपर राहिली किती रे सात प्रश्न मग या राहिलेल्या सात प्रश्नामध्ये काय करायचं मित्रांनो ज्याचं उत्तर काय असं ए बी सी आणि डीमध्ये आहे म्हणजे मल्टिपल चॉईस आहेत आणि त्याचं उत्तर जर वरील सर्व असेल आणि आपला काहीच माहिती नाही इथं अजिबात माहिती नसणारे म्हणतोय मी अजिबात माहीत नाही आणि आपण याला टॅकल न करता तसे सोडून टाकणार आहोत तर हे असा पर्याय निवडा की वरील सर्व उत्तर असेल तर बिंदास निवडा नेगेटिव्ह असेल तर म्हणजे काय पॉझिटिव्ह मध्ये निवडत असेल तर वरीच सोडं आणि वरीलपैकी कोणतं नाही असं म्हणलं तर जे अगदी कमी आहे ते निवडा आणि दुसऱ्या स्टेपमध्ये जर अजिबात आपल्याला काही माहीत नाही असे तुम्ही जर समजा फक्त दोन ते तीन प्रश्न असले उदाहरणार्थ सातपैकी उरले कितीरी चार एक प्रश्न समजा राहून केले आणि तुम्हाला टॅकल करायचे आहेत वाटतं की बा टॅकल करावं चारच्या चार, चार चुकले तरी एक मार्क जाऊ शकतो आणि ओके पण चारपैकी एक जरी बरोबर आला तरी तुम्ही झिरो पॉईंट पंचवीस प्लसमध्ये राहू शकता बघा लक्षात ठेवा मग इथं काय करायचं रे चार आता राहून गेले आहेत अजिबात माहीत नाहीत अजिबात काहीच माहिती नाही तर सांगतोय काहीच माहिती नाही अशा प्रश्नाच्या बाबतीत म्हणतोय बरं का लक्षात घ्या अजिबात काहीच माहिती नाही तर अशा वेळेस काय करा जनरली जे अशी मोठी असतात का उत्तर ती जनरली असतात किंवा काय एक नंबर करून या सायन्सच्या बाबतीत सायन्सला म्हणतोय सायन्सला आणि अशी उत्तरं करून येऊन मला भेटा हे तर आठ तर सांगितलंय नाही हे येड्यात उत्तर काढतील बरं मला येड्यात सगळेजण किंवा हे असं काही सांगतंय पण असंही तुम्ही टाकल करणार नाहीत ना म्हणून सांगतोय एवढ्या दिवसाचं अनालिसिस केलेलं सांगतोय म्हणून सांगतोय जे कन्फर्म माहीत आहेत आठ ते आठ करा उरली काय सात आणि सातच्या सात चुकणारच नाहीत ह्या पद्धतीने गेलात तर हंड्रेड पर्सेंट सांगतो दोन तरी बरोबर येतील पाच चुकले दोन बरोबर आले काय प्लसमध्ये आहेत का, प्लस का मायनसमध्ये आहेत प्लसमध्ये आहेत असेही तुम्ही सात जर अटेम्प्ट करणार नसाल तर सांगतोय तर ही पद्धत अवलंबा एक पण फक्त कायसाठी सायन्ससाठी बाकीसाठी तुम्हाला वरील सर्व जिथे आहे जे येत नाही तर युनिव्हर्सल आहे सायन्स काय कुठलं रे वरील सर्व हे जे आहे जिथं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे हे सगळ्यांसाठी सगळ्या विषयासाठी लागू पडत फक्त मॅथ रिजनिंग सोडून ओके काय जिथं जिथं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे वरील पैकी कोणतं बरोबर असं म्हणत असेल बरोबर निवडा असं म्हणत असेल आणि त्यामध्ये ए बी सी डी एस काय दिलं असेल किंवा ए बी सी असे तीन पर्याय दिले असतील किंवा ए आणि बीच पर्याय दिले असतील असे काही असतील पर्याय तर इथं जे सर्वाधिक पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे सर्वाधिक पॉझिटिव्ह इथं सर्वाधिक पॉझिटिव्ह म्हणजे काय ए बी सी डी बरोबर इथं सर्वाधिक पॉझिटिव्ह म्हणजे ए बी सी इथं सर्वाधिक पॉझिटिव्ह म्हणजे ए व बी दोन्ही बरोबर बरोबर सर्वाधिक पॉझिटिव्ह निवडा आणि जिथं बघा बरोबर जिथं विचारलं खालीलपैकी चूक कोणता आहे तर इथं समजा कुठं ए बी सी डी दिलं किंवा मग ए बी सी दिलं किंवा ए व बी दिलं तर मात्र इथं काय करायचं मित्रांनो जे सर्वात कमी निगेटिव्ह आहे सर्वात कमी ओके इथं सर्वात कमी मध्ये काय येईल रे ए व बी असू शकतात ओके ए बी सी बी सी डी ए सी डी आणि फक्त एक पर्याय ए बी आहे तर ते निवडा मग इथं ए बी सी आहे तर स सगळ्या पर्यामध्ये कुठं सी आहे कुठं बी सी डी आहे कुठं डी आहे आणि फक्त एका पर्यामध्ये एच आहे तर ते निवडा म्हणजे जे अगदी कमी आहे निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह निवडा जर अगदी काही माहीत नसेल तर हे सगळ्या विषयांसाठी राबवू शकतं ऑल सब्जेक्टसाठी फक्त जिथं काहीच माहिती नाही जर तुम्ही बघा काय सत्तर प्रश्न म्हणजे तुम्हाला सायन्स सांगितलं मी सत्तर प्रश्न सोडवत आहे पंच्याऐंशी प्रश्नाला सोडून सत्तर सोडवत आहे त्यापैकी तुम्ही समजा साठ ते बासष्ट प्रश्न सोडवलात उरली आठ प्रश्न तर या आठ प्रश्नाला जर राहिलेल्या अशा आठ प्रश्नाला अशा पद्धतीनं वापर करू शकता ओके तर शेवटी हे तुमच्या मनावर आहे मी प्रत्येकाने असं करावं असं म्हणणार नाही वाटलंच तर सोडून बघा अगोदर प्रयत्न करून बघा सतरा अठरा एकोणीसशे पेपर पहिला घ्या उद्याचा वेळ आहे ते पहिला हातात घेऊन बघा त्यानंतर मग निर्णय घ्या ओके तर सर्वांनाच पुन्हा एकदा सांगतो परीक्षेसाठी सर्वांना मित्रांनो बघा तर या पद्धतीने जर सोडवलात तर निश्चिंत मार्क येतील याची शाश्वती मी देतो सर्वांना बघा सर्वांनी या पद्धतीने गेलात तर शंभर टक्के मार्क येतील हॉल हॉलपासून आणि पेपरला पेपर ताना आपली हॉल तिकीट तुला पेन रेनॉल्सची ती जी पेन आहे स्पेशल याच्यासाठी ते पेन व्यवस्थित सगळ्या गोष्टी घेऊन जा आणि डोकं शांत ठेवा पेपरच्या आदल्या म्हणजे पेपरच्या दिवशी म्हणजे सकाळी उठल्यानंतर कुठलंही वाचन जनरली करू नका मित्रांनो जर ज्याला वाचायचं असेल त्यांनी करंट वगैरे वाचा पण परीक्षेच्या दारापर्यंत वाचण्याचा जनरली प्रयत्न करू नका ओके परीक्षेच्या हॉलला जाताना निवांत एकदम शांत जा आणि थोडं अगोदर एक दोन तास जा आणि पेपर व्यवस्थित देऊन या आणि पेपर झाल्यानंतर निश्चिंत कळवाल की सर पेपर कसा गेला वगैरे पेपर निश्चिंत मला कळवाल आणि सर्वांना काय पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि जवळपास सर्वांनाच सांगतोय मित्रांनो आणि परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट धन्यवाद सर्वांना बघा सर्वांना पेपरसाठी ऑल द बेस्ट देतोय आणि पेपर प्रॉपरली सोडवा पेपर सोडून झाल्यानंतर काय मला कळवाल आणि ज्यांचा खूप अवघड गेला पेपर तरी त्यांनी मला कळवा ओके पण अवघड जाणार नाही असं समजून पेपर पूर्ण पॉझिटिव्ह ठेवूनच डोक्याला पेपर द्या तरच पेपर चांगला जाईल मित्रांनो अन्यथा पेपर आपला हार्ड जातो तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवा मी जेवढे पॉईंट सांगितले आहे चारही पॉईंट ते व्यवस्थित सोडवा जनरल फॉर्म्युला देखील मी शेवटी सांगितलं आहे तेही फॉलो करा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सगळ्या पेपर कसा सोडवायचा काही नाही त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि ये पेपरमध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी मी या ठिकाणी तुमच्या काय सांगितलेल्या आहेत ओके कंबाईन कुठला बघा कंबाईन आपला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये टाइम मॅनेजमेंट असेल चुका कशा टाळाव्या इलिमिनेशन मेथड आणि एक तासातलं प्रेशर असेल आणि काय जनरल फॉर्म्युला काय असला पाहिजे पेपर सोडवायचा ते पण सांगितलं आहे आणि पेपर झाल्यानंतर निश्चिंत मला एट नाईन सेवन फाईव्ह एट सेवन आणि थ्री फाय डबल टू याच्यावर मला कळवू शकता की बाबा नेमकं काय का पेपर कसा का गेला आहे वगैरे काय ओके माझ्या <coughs> वेळेनुसार मी सर्वांना दोन तीन दिवस आन्सर की येईपर्यंत कंटिन्युअसली रिप्लाय देत राहील ओके धन्यवाद मित्रां